नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कोरलाई फोर्ट येथे. आता तुम्ही मागे बघू शकता, हा समुद्र आहे आपल्याकडे. जबरदस्त जागा आहे एकदम. आणि इथे आता आम्ही गाडी लावली आहे आणि हा किल्ला आहे वरती. हा जो आपल्याला दिसतोय तो किल्ला आहे. तर चला तर मग आता किल्ल्यावर जाऊया आपण. तर कोरलाई फोर्टसाठी तुम्हाला इथे येण्यासाठी ह्या रस्त्याने आम्ही इकडे आलो. हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय बाजूने एकदम, एका वेळेस एकच गाडी जाऊ शकेल एवढाच रस्ता आहे. त्याच्यामुळे दोन गाड्या आल्या तर एकदम सांभाळून जायला लागते तिकडनं. आणि इकडे जे आता आपल्याला जायचं आहे, इथे लाईट हाऊस आहे. तुम्हाला लाईट हाऊसमधनं एंट्री आहे. इथे ह्या साईडला हे जे आहे हे कार्यालय आहे. इथे तुम्हाला तिकीट घ्यायला लागेल. 20 रुपये प्रत्येकी तिकीट आहे फोर्टला वरती जायला. आणि इथे हे जे दिसतं हे लाईट हाऊस आहेत. इथे बघा, ह्यांनी इथे काही तोफा ठेवलेल्या आहेत. हे बघा, इथून या पहिल्या पायऱ्या चालू होत आहेत मागे. तर आता आपण कोरलाई किल्ल्याला जाऊया. कोरलाई किल्ल्याला तुम्हाला जर यायचे झाले तर मुंबईपासून 115 किलोमीटर अंतर, पुण्यापासून 165 किलोमीटर अंतरावर आणि अलिबागपासून फक्त 23 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. सर्वप्रथम आपल्याला अलिबागपासून रेवदंड्याला पोचावं लागते. राज्य परिवहन मंडळाही सेवा उपलब्ध आहे. इथून कोरलाई गावात आपण रिक्षाने 20 मिनिटात गडाच्या पायथ्याशी पोहोच अथवा मुरुड जंजिऱ्याला जाणारी बस आपल्याला गावच्या वेशीवर सोडते. गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्र किनारा आहे. लाईट हाऊसच्या आपण जिकडे एंट्री केली या दरवाज्यातनं आल्यानंतर तुम्हाला एक डावीकडे रस्ता येईल आणि उजवीकडे. डावीकडचा हा जो दरवाजा दिसतो इकडनं सगळे यायचे आणि या किल्ल्यावर जायचे. हा नंतर इथे दरवाजा पाडण्यात आलेला आहे लोकांसाठी. पुढे आल्यावर तुम्हाला डावीकडे उजवीकडे काही खोल्या बांधलेल्या दिसतील. या खोल्या सैनिकांसाठी वापरल्या जायच्या. आता आपण ज्या दरवाज्यातनं दृश्य बघत आहोत तो आहे दर्या दरवाजा. पूर्वी येथे गलबताची दुरुस्ती होत असे. कोरलाईचा किल्ला एक चिंचोळ्या डोंगरावर बांधलेला आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊसमधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. डावीकडे आपल्याला तोफ दिसतीये आणि हे बुरुज कुंडलिका नदीच्या खाडीच्या दिशेने आपल्याला हे बुरुज आहे. किल्ल्यावर राहण्याची सोय बिलकुल नाही, गावात त्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय आपल्याला स्वतः करावी लागते. वरती पाण्याचे टाक असल्यामुळे किल्ल्यावर पाण्याची सोय उपलब्ध आहे. इथे तुम्हाला यायचं झालं तर अलिबागवरनं तुम्हाला नागावला यायला लागेल. नागावरनं रेवदंडा, रेवदंड्यावरनं तुम्हाला हा पुढे असा ब्रिज लागेल. आणि या ब्रिजवरनं असं आम्ही गोल फिरून या इथे किल्ल्यावर आलो आहे. आणि या ब्रिजवरनं तुम्ही डावीकडे गेलं तर बिर्ला मंदिर तुम्हाला टेम्पल लागेल. आणि हाच रोड पुढे इकडनं आम्ही आल्यानंतर पुढे आपल्याला मुरुड जंजिराला जातो. इकडे तुम्हाला दिसतोय तिकडे दरवाजा आहे, तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे. चला तर मग. दरवाज्यातून आत आल्यानंतर तुम्हाला असा पूर्ण परिसर लागेल. आणि इथे शंकराचं उजवीकडे मंदिर आहे, त्याचं पहिले दर्शन घेऊ आपण. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला पहिले पाण्याचे टाक दिसतील. पुढे
हे पाण्याचे टाक या कोरले किल्ल्यातील एकमेव पाण्याचा सोर्स आहे. इथून पाणी खाली असलेल्या लाईट हाऊसला सुद्धा पोहोचवले जाते. अतिशय शुद्ध आणि प्युअर असे पाणी आहे. हे पाण्याचे टाक आहे, तुम्ही पाणी बघाल तर खूप क्लिअर आहे, खूपच क्लिअर वॉटर आहे. पाण्याची चव घ्यायची झाल्यास बाहेर असलेल्या बादलीद्वारे तुम्ही हे पाणी काढू शकता. कोरलाई किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगीजांनी केलेली आहे. एका साईडला अखंड असा अरबी समुद्र आणि एका साईडला असलेली कुंडलिका नदीची खाडी, यामुळे या किल्ल्याच्या परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते. दि योग लोपिश दि सिकेर या पोर्तुगीजाच्या गव्हर्नर याने हे बांधकाम निजामशाहीच्या काळात केलेले आहे. चिमाजी अप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी मांडकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरलाईवर ताबा मिळवला होता. इकडनं एक रस्ता आहे, तिथे जाऊन बघूया आता आपण. हा दरवाजा किल्ल्याच्या पूर्व दिशेकडील आहे. हे बाई इकडनं इथपर्यंत पायऱ्या आहेत, इकडनं पुढे पायवाट आहे. ते बोर्ड पण लागलेला आहे. हा एक मार्ग आहे, त्याच्यामुळे इकडनं पण तुम्ही येऊ शकता मागच्या साईडने. हा भाग बाले किल्ल्याचा आहे. कोरलाईचा सर्वोच्च असा हा पाथा आहे. या चारही बाजूने तटबंदीने बांधलेला आहे. दरवाजावरून आत जाताच डावीकडे वळताच आपल्याला समोर असलेले चर्च दिसते. इकडनं आपण आत आल्यानंतर तुम्हाला ही इथे तटबंदी दिसते आणि इथे तोफ पण दिसते, ती आपण बघूया. निमुत्या टेकडीवर असलेला कोरलाई किल्ला किलोमीटरभर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण 30 मीटरपेक्षा याची रुंदी जास्त नाही. 80 ते 90 मीटर किल्ल्याची उंची आहे. या ठिकाणी किल्ल्याचे इथे दोन टोकं आहेत. एका टोकावर आपल्याला तोफ ठेवलेली दिसून येते. मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोरलाईपासून वसईपर्यंतच्या आपल्या प्रांताचे रक्षण केले. पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोरलाई खेड्याच्या रहिवाशांच्या लुसो इंडियन पोर्तुगीज क्रियोल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येत. आणि या टोकावरनं आपल्याला समोर असलेल्या कोरलाई गावाचं दर्शन अतिशय सुंदररित्या आपल्याला मिळतं. एका बाजूला असलेली खाडी आणि एका बाजूला असलेला समुद्र आपल्याला बघायस मिळतो. आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर उभे आहे. तुम्ही आता बघू शकता इकडे. आणि आपण पूर्ण याच्या बाजूने
या समोर जे तुम्हाला इथे गाव दिसतंय ते गावाच्या इकडनं आलो आणि या रस्त्याने इकडनं आलो आपण आणि इकडे गाडी आपण पार्क केलेली आहे. तर इथे आता किल्ला हा संपलेला आहे, आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. तर असा हा कोरलाई किल्ला आहे आणि एकदम समुद्राच्या जवळ आहे, जबरदस्त प्लेस आहे. तर सगळ्यांनी इकडे या आणि या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा. बरेच जण इथे कमी येतात, आज संडे आहे तरी पण इथे कोणी जास्त गर्दी नाही आहे आणि या फोर्टला जास्त येत नाहीत, पण इकडचं दृश्य एकदम जबरदस्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि जर सबस्क्राईब चॅनल केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.